NHS म्हणजे नॅशनल हेल्थ सर्व्हिसला 70 वर्ष पूर्ण झाले UKमध्ये यावर्षी, आणि त्याच्यासाठी त्यांनी जे परदेशातून जे लोक आले आहेत जे NHS मध्ये काम करतात त्यांच्यासाठी हा पुरस्कार डिक्लेअर केला होता. माझं नॉमिनेशन झालेलं आहे हे मला ठाऊक होतं. मग मला मॅनचेस्टरला बोलवण्यात आलं आणि तिथे जवळजवळ 550-600 लोक होते, आणि जेव्हा माझं नाव त्यांनी अनाऊन्स केलं तेव्हा माझ्यासाठी तो एक सुखद धक्का होता. मला खरं वाटत होतं, कानांवर विश्वास बसत नव्हता, कारण मला असं वाटत होतं की माझ्याबरोबरचे जे बाकीचे जे लोक होते जे नॉमिनेट झाले होते त्यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये तेवढीच चांगली कामगिरी केली होती, म्हणून माझ्यासाठी तो एक खूप सुखद धक्का होता. या UKमध्ये जे मी कार्य केलं आहे त्याची प्रेरणा खरं मला भारतात मिळाली. मी फिजिओथेरपिस्ट आहे आणि UKमध्ये 15 वर्षांपासून आहे. तर मी बऱ्याचदा भारतात येत असते, तर एकदा जेव्हा मी भारतात आले तर तेव्हा घरच्यांबरोबर गप्पा मारताना मला असं कळालं की एक ओळखीच्यांमध्ये एक तरुण आहे ज्याचा अपघातामध्ये जो पॅरलाइज झाला आहे आणि त्याचं उरलेलं सगळं आयुष्य तो आता अंथरुणात घालवणार, कारण त्याच्याकडे फिजिओथेरपीची ट्रीटमेंट नव्हती, त्याच्याकडे व्हीलचेअर नव्हती. आणि जी गोष्ट इथे UKमध्ये खूप सहज ज्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या भारतामध्ये नाही आहेत, म्हणून त्या उरलेलं आयुष्य तो आता अंथरुणात घालवणार, म्हणजे जवळजवळ त्याचं आयुष्य संपल्यासारखंच आहे, हा माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. आणि मला त्या क्षणी असं वाटलं की माझं जे शिक्षण आहे माझा जो एक्सपिरियन्स आहे त्याचा उपयोग जर मी लोकांसाठी करू शकले तर त्यांच्या आयुष्यामध्ये मी जर काही सहभाग माझा होऊ शकला तर ती खूप चांगली गोष्ट असेल. तर तो जो क्षण होता तिथून मला खरी प्रेरणा मिळाली आणि तिथे मी ठरवलं की मी माझं जे करिअर आहे ते मी अपंग लोकांसाठी त्यांना मदत करण्यासाठी इथून पुढे घालवणार.